शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी आणि प्रशासनाने त्यांचा ड्रेस बदल केला या विरोधात आंदोलन केलंय. डीन कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात आलं असून आंदोलन करताच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या आहेत. तर आधीच्या ड्रेसला सुद्धा मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य केल्याबद्दल मेडिकल प्रशासनाचे आभार मानले आणि आंदोलन समाप्त केले आहे. पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर अँड ॲल्युमिनी असोसिएशन SCN पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आपल्या 5 सप्टेंबर 2022 कार्यालयीन आदेशपत्र क्रमांक महाविद्यालय 16943.45 नुसार आपण फक्त BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांचाच गणवेश तथा ॲपरनचा रंग महाविद्यालयीन स्तरावर स्वेच्छेने विद्यार्थ्यांशी कुठलाच विचार विनिमय न करता बदलवून बळजबरीने आपला निर्णय विद्यार्थ्यांवर थोपवला आहे, ज्यामुळे स्पष्ट स्वरूपात विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला आहे. पत्रकानुसार फक्त BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या नागपूर येथील विद्यार्थ्यांचाच गणवेश तथा ॲपरनचा रंग बदलून गणवेश परिधान न केल्याने डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल विद्यार्थ्यांमध्ये आजवर न झालेल्या कुठल्या अडचणी निर्माण होत आहेत असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. पांढरा ॲपरन हा विद्यार्थ्यांच्या अस्मितेचा व गरिमेचा प्रश्न आहे आणि त्याचा रंग असा बदलवून मध्ये आपण विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करीत आहात करिता आपला हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही व विद्यार्थी असा जाहीर निषेध करतात असे दिलेल्या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमधून आम्हाला असोसिएशनला पॅरामेडिकलच्या स्टुडंट्सचा काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारी अशा होत्या की महाविद्यालयीन प्रशासनाकडनं विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे कॉपरेशन मिळत नाही. 2020-21 या सत्रामध्ये जवळपास 100 ते 115 विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयामध्ये झाले पॅरामेडिकलच्या कोर्सेसमध्ये, परंतु आणि दर प्रत्येक विद्यार्थ्याचे जवळपास 50 ते 55 हजार सरासरी त्याची फीस आहे, ट्युशन फी म्हणून ती वसूलल्या जाते. जवळपास बघिता सर्व विद्यार्थ्यांचे 1.80 कोटी इतकी मोठी रक्कम महाविद्यालयाला दिली जाते. एवढं देऊन सुद्धा इथे पॅरामेडिकलच्या फक्त पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचे लेक्चर्स होत नाही, कुठल्याच प्रकारचे वर्ग घेतले जात नाही, त्यांचे कुठले सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही. या सर्व बाबींना लक्षात घेता विद्यार्थी 5 तारखेला शिक्षक दिनानिमित्त माननीय अधिष्ठाता यांना भेटायला गेले असताना त्यांनी ऑडिटोरियमची परमिशन मागितली अधिष्ठातांना. अधिष्ठातांनी परमिशन देण्याचा दूरच, पण विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग बदलून टाकला. गणवेशाचा रंग असा ठेवला की पांढरा शर्ट, काळा पॅन्ट आणि स्काय ब्लू ॲप्रॉन. पांढरा ॲप्रॉन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरिमेचा आणि अस्मितेचा प्रश्न असून त्यांनी स्काय ब्लू ॲप्रॉन असा केल्यावर विद्यार्थ्यांचा मानसिक संताप वाढला. विद्यार्थी खूप चिडले असताना महाविद्यालयीन प्रशासनाकडनं असा छळ विद्यार्थ्यांचा होत असताना पॅरामेडिकल स्टुडंट्स वेलफेअर अँड ॲल्युमनी असोसिएशनने असा पाऊल उचलला की आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन केले. त्या निवेदनावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तर आज दिनांक 13 तारखेला आम्ही 10:30 अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन केलं. त्यावरती माननीय अधिष्ठाता यांनी आपला मुलांवरती लादलेला निर्णय वापस घेतला आणि विद्यार्थ्यांचा जो गणवेश होता स्काय ब्लू ॲप्रॉन असा त्यांनी तो परत घेतला आणि विद्यार्थी यापुढे पांढरा ॲप्रॉनच घालतील अशी ग्वाही दिली. सोबतच विद्यार्थ्यांच्या जे लेक्चरसाठी त्यांनी एक प्रभारी अधिकारी नेमणूक केलेली आहे आणि प्रत्येक विभागामधल्या HODsला पण माहिती पोहोचवलेली आहे आणि यापुढे विद्यार्थ्यांच्या बाकी सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी क्युरिक्युलर्ससाठी महाविद्यालयाकडून कॉपरेशन होईल अशी ग्वाही दिली. त्यावर आम्ही आमची स्ट्राईक मागे घेतली, आमचा संप मागे घेतला आणि त्याबद्दल आम्ही माननीय अधिष्ठाता यांचे आभार मानतो आणि आमची स्ट्राईक वापस घेतलेली आहे अशी जाहीर सूचना देतो. धन्यवाद. भारत माता की जय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.